नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुकीत मेरा या चॅनलवर. आजकाल नवरात्री उत्सव सुरू असल्यामुळे आज मी बनवणार आहे वरईचा उपवासाचा डोसा. त्यासाठी लागणारे साहित्य: पाव वाटी साबुदाणा, एक वाटी वरईचे तांदूळ, तूप, 1 इंच आलं किसलेलं, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. आता आपण वळूयात कृतीकडे. वरईचा डोसा करण्यासाठी वरई आणि साबुदाणा रात्रभर भिजत ठेवावा लागतो. इथे मी वरईचे तांदूळ आणि साबुदाणा आधीच रात्रभर भिजत ठेवलेला होता. आता आपण हे दोन्ही मिक्सर मधून काढून घेऊया. हे मिश्रण बारीक झालेले आहे आणि आपण एका हे बोल मध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत. इथे साधारण मी 1 मोठा ग्लास पाणी घातलेले आहे. आपण घावन किंवा आंबोळी बन करताना जितके पातळ पीठ करतो तितके पातळ पीठ या डोश्यासाठी हवे आहे. आता या पीठात मी मीठ टाकते आणि त्याच्याबरोबर मिरची, कोथिंबीर, जिरे आणि आलं टाकून हे चांगले मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही जर उपवासाला आलं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही घातले तरी चालेल. आता हे उपवासाच्या डोश्याचे पीठ तयार आहे. आता आपण लगेच डोसे करायला घेणार आहोत. इथे मी हाय फ्लेमवर नॉनस्टिकचा तवा आधीच गरम करायला घेतलेला आहे आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर एका पळीने पीठ तव्यावर पसरून देखील घेतलेले आहे. आता आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि आता आपण इथे 2 मिनिटे वाट बघणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की डोसाचा वरचा रंग लाइट ब्राउन झालेला आहे. याचा अर्थ आपला डोसा तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. याच प्रोसेसने आपण फ्रायलेले डोसे करून घेणार आहोत. प्रथम पीठ पसरून घ्या, त्याच्यावर तूप 1 चमचा सोडा. एक 2 मिनिट वाट बघा. आणि डोश्याचा रंग बदलल्यानंतर डोसा प्लेट मध्ये काढू. हे वरईचे उपवासाचे डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीवर आणखी लोण्यावर देखील खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू सून. बाय बाय.